राम। शेतकरी मित्र हो, शेतकरी मित्र हो, मी आपला शेतकरी मित्र दत्ता बोध फळे आणि तुम्ही पाहत आहात गावकरी आपला शेतकरी मित्र हे यूट्यूब चॅनल। तर शेतकरी मित्र हो, आज आता आपल्या बऱ्याच शेतकऱ्यांचा राजमाची काढणी चालू झालेली आहे आणि राजमा आता काढलेला आहे। तर शेतकरी मित्र हो, हे राजमा आपला विकायचा कुठे हे आपल्या सगळ्या शेतकऱ्यासमोर प्रश्न आहे। तर शेतकरी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सगळे आपले राजमाचे जे कोणी खरेदी करणारे जे व्यापारी आहेत त्यांचे महाराष्ट्रातल्या बऱ्याच जिल्ह्यातले शेतकऱ्याचे म्हणजे व्यापाऱ्याचे नंबर आहेत आपल्याजवळ, तर त्या व्यापाऱ्याचे नंबर मी आज तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये देणार आहे। तर शेतकरी मित्रांनो, ह्याच्या अगोदर जर तुम्ही आपलं चॅनल जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर ह्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, म्हणजे इथून पुढे येणारे सुद्धा माझे व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील। तर शेतकरी मित्रांनो, तुम्ही आता राजमाची खरेदी काढणी झालेली असेल तुमची, तर आपले जे महाराष्ट्रातले बरेच जिल्ह्यातले जे राजमा खरेदी करणारे आहेत त्यांचे माझ्याजवळ नंबर आहेत, हे मी तुम्हाला एकदा नंबर सांगतो, ते तुम्ही नोट करून घ्या। तर राजमा खरेदीचा एक नंबर आहे, पहिला नंबर खंडू बिक्कड, जे बीडचे बीड जिल्ह्यातले केस तालुक्यातील नाहोली गावचे आहेत, त्यांचा नंबर आहे 9860111504। आणि त्यानंतर एक आहेत पुन्हा संजय कनसे 93099694, तर हे एक नंबर आहे। पुन्हा सुमित सातपुते 99-21-57-29-35, हे एक नंबर आहे। तुषार मेनकर 77-55-95-51-88, हे एक नंबर आहे। आणि पुन्हा एक नंबर आहे शेतकरी मित्रांनो, ज्यांचं नाव आहे बंडू घुमरे पाटोदा इथलचे आहेत ते, तर जे काही आपल्या नगर साईडचे जे शेतकरी असतील त्या नगर जिल्ह्यातल्या शेतकऱ्यासाठी सुद्धा हा नंबर आहे 98-90-65-60-41, हे एक येतं। आणि पुन्हा एक आहे 94-22-07-88-07, वेदश्री ट्रेडर्स वरवटी फाटा परळी अंबाजोगाई रोड तालुका अंबाजोगाई जिल्हा बीड इथलचे हे व्यापारी इथं। तर शेतकरी मित्रांनो, माझ्याजवळ जेवढे नंबर कलेक्ट झाले होते तेवढे मी नंबर तुम्हाला सांगितलेले आहेत। पण शेतकरी मित्रांनो, जे काही आपले आता व्हिडिओ बघितल्याच्या नंतर तुम्हाला जर वाटलं की आपल्या एखाद्या शेजारची राजमा खरेदी करतोय आणि ते इतर शेतकऱ्याला सुद्धा माहिती झालं पाहिजे, तर आपल्या सगळ्या शेतकरी मित्राला सहकार्य होईल, त्याच्यासाठी तुम्ही त्यांचा नंबर आपल्या कमेंटमध्ये नंबर टाका, त्यांचं नाव नंबर आणि पत्ता मोबाईल नंबर काय असेल ते सगळं एका आपल्या कमेंटमध्ये टाका, म्हणजे आपल्या इतर जे काही आपले व्हिडिओ बघणारे जे शेतकरी आहेत त्यांना पण ह्याचा फायदा होईल। तर शेतकरी मित्रांनो, हे जे आपण व्यापाऱ्याचे नंबर दिले ह्यांच्यासोबत व्यवहार हे तुम्ही तुमच्या पद्धतीने करायचा आहे, कारण की माझं काम फक्त तुम्हाला नंबर देणं आहे, त्यांच्यासोबत व्यवहार कसा करायचा भाव कसा ठरवायचा हे तुम्ही तुमच्या स्वतःच्या जिम्मेदारीवर करायचं आहे। तर शेतकरी मित्रांनो, असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकनचं बटन दाबून घंटीच्या चिन्हाला क्लिक करा, म्हणजे इथून पुढे येणारे माझे सगळे व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील। शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद, राम राम।